नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने गोवंडी शिवाजीनगर येथे रस्ता रोको. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त परेल येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम. स्वतंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या वरळी कोळी समाज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शतक महोत्सवी सोहळा. चेंबूर आरसी मार्गावरील अवजड वाहनांनी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधात भाजपचे श्रीधर ठोंबरे यांचा आंदोलनाचा इशारा. आणि मनसे अणुशक्तीनगर विधानसभा विभागाध्यक्ष ॲडव्होकेट विजय रावराणे यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा. स्वतंत्रपूर्व काळात सावकारी पाशातून कोळी समाजाची सुटका करून त्यांना अर्थसहाय्य करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या मुंबईतील वरळी येथील वरळी कोळी समाज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने आज 100 वर्षांचा पल्ला गाठला आहे. या सोसायटीचा शतक महोत्सवी सोहळा वरळी कोळी समाज भवन येथे पार पडला. स्वतंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या वरळी कोळी समाज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शतक महोत्सव सोहळ्याचे समारंभ अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, प्रमुख पाहुणे कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आदी मान्यवर सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तैलचित्राचे त्याचप्रमाणे सोसायटीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सुंदर असं हा लोगो आपल्या समोर येत आहे. या लोगोचं वैशिष्ट्य बघा, छानसा वासा त्याच्यामध्ये दिसतोय आणि आपल्या कोळी असल्याचं एक प्रतीक त्याच्यामध्ये चित्रित होतंय. कोळी समाज विविध सहकारी सोसायटी यांना आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांनी आज शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. आणि खरोखरच या गेल्या 100 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं समाजाचं काम केलेलं आहे. समाजामध्ये जो चढ उतार झाला 100 वर्षामध्ये, समाजामध्ये ती काही लोकांना मदत केली, सहकारी क्षेत्रामधनं काही सोसायट्यांना त्यांनी मदत केली, काही गरजूंना मदत केली, काही मच्छीमार बंधूंना मदत केली, अशा अनेक प्रकारच्या त्या मदतीचा हात त्यांनी पुढे केला. या 100 वर्षामध्ये जे कोणी काय समाजाचे बांधव भगिनी अडचणीत होत्या, त्या अडचणीने आर्थिकदृष्ट्या त्यांना मजबूत करण्याचं काम ह्या सहकारी सोसायटीने केलेलं आहे. एक आमदार म्हणून आणि कोळी समाजाचा आमदार म्हणून इकडे ज्या सिद्धांताचा प्रश्न असतो या मच्छीमारांच्या आपण कशाप्रकारे आवाज उठवणार नाही. आता जो मच्छीमारांचा जो प्रश्न आहे की ज्यांना जसा शेतीला उद्योग शेती ऋषीचा उद्योगाचा मिळालेला आहे, तसंच आपल्या मच्छीलासुद्धा त्याचा मत्स्य उद्योगालासुद्धा शेतीचा दर्जा मिळणं गरजेचं आहे. जर तो दर्जा मिळाला तर निश्चित त्यांना जो शेतीच्या लोक शेतकऱ्यांना जो बेनिफिट मिळायचा तो बेनिफिट माझ्या मत्स्योद्योग माझ्या भगिनींना मच्छी मारणाऱ्या बंधूंना ह्यांना सगळ्यांना होणार आहे. जेव्हा जेव्हा दुष्काळ होईल तेव्हा तेव्हा त्या लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल. आणि सीमांकन आहे, सीमांकनाचा सुद्धा आम्ही प्रश्न हातात घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता माननीय शेलार साहेबांनी आणि तो माननीय चंद्रकांत दादा महसूल मंत्री यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि थोड्याच दिवसांनी त्या सीमांकनाचा जी आर येईल आणि इथल्या कोळीवाड्यांना कुठेतरी हे मिळेल, सहकार्य मिळेल. एखादं बीज लावणं सोपं असतं असं मी तिथंही म्हणालो आहे. आणि एका संस्थेनं 100 वर्ष, नुसती 100 वर्ष वय झालं म्हणून नाही, ती संस्था वृद्धिंगत करणं, तिला मजबूत करणं तेव्हा ही छोटी गोष्ट नाही. म्हणून त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, कारण ही सहकारी सोसायटी तिला 100 वर्ष पूर्ण होताना त्याचा कारभार स्वच्छ चांगला राहिला हा काही छोटी गोष्ट नाही ना. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या की यापुढं तुम्ही सरकारी योजनांचा लाभ आपल्या सोसायटीतून तरुण बेरोजगारांना द्यावं, त्यासाठी काहीतरी करा, अशा प्रकारच्या त्यांना मी सूचना केल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ही सहकारी सोसायटी अनंत काळाशीच चालत राहणार आहे, कारण ज्यांनी ती बीजं रोवली आहेत ना ती माणसं त्यांना खरंच वंदना केली पाहिजे. धन्यवाद. समजा मुंबई महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत, कोळी समाजाचे प्रश्न आहेत, कोळी महिलांचे प्रश्न आहेत, मासेमारांचे प्रश्न आहेत. आता आम्हाला कोळी महिलांना चित्रा खरेदी टक्कर झाली होती, 8 कोटी रुपये तयार आहेत, पण कोणी द्या अजून सरकार द्यायला तयार नाही. आता आमचं सुधा वेगळे आमचे आता आमदार आहेत, आता आमदार आपल्याला 8 कोटी मिळून देतील लवकर. 3 महिने 2 महिने घरी बसत आमचा नाखवा
त्याला सुद्धा अनुदान द्यायला पाहिजे. मी त्याला आता उदाहरण दिलं, लढले ज्या जयललिता होत्या त्यांनी तिथं अनुदान दिलं, त्याने वाढून घेतलं, पण आपल्याकडे अजून अनुदान देत नाही. तर आमची ती मागण्या जोरात आमच्या नाखवाना ते मिळालं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, सगळे जे प्रकल्प येत आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये त्या आमच्या कोळी समाजाच्या मुळावर बसतात. कोस्टल रोड आमच्या मुळावर, समृद्धी मार्ग आमच्या मुळावर, स्मारक आमच्या मुळावर आहे, वाडवणचं बंदर आमच्या मुळावर आहेत, आता एरोड्रम मुंबईचा तोही आमच्या कोळी समाजाच्या मुळावर बसणार आहे. तेव्हा ह्याच्यासंबंधी आम्हाला न्याय द्यावा, त्याकरता हे म्हटलं काम. हे आमच्या पूर्वजांनी रोपटं लावले त्याचे फळ आम्ही भोगत आहोत. त्यांची पुण्याईमुळे आम्ही या 100 वर्षापर्यंत पोचलो आणि त्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. यापुढे समाजासाठी विविध उपक्रम आम्ही लांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि वर्षभर या शतक महोत्सवाचा कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडणार आहोत. त्यासाठी आमचे समाज बांधव, हितचिंतक सगळ्यांची आम्हाला मदत लाभेल आणि उत्कृष्ट पद्धतीने आम्ही हा सोहळा पार पाडणार आहोत. जसं आता काय झालं आहे, मच्छीमारीचा व्यवसाय हा शेतकीला जोडलेला आहे. आमचा कोणाचा मंत्रीवर्य कोणच नाही. जर आमचा हे मच्छीमारी मंत्रालय वेगळं झालं तर आमाला आमच्या संपूर्ण मागण्या संस्थेच्या वारे पुऱ्या करता येतील. तसंच या कोस्टल रोडमध्ये त्या मंत्र्याने मला सांगितलं की तुमच्या याचा 7-12 उतारा पाहिजे, तर म्हणे असतो म्हणे. आता आमच्या एका सदस्याने सांगितलं की 7-12 उतारा नसतो, पण 7-12 उतारा त्यांनी द्यावा आपल्या मच्छीमार करणारा. दादाही बोलले की आपलं समुद्राचे जे एरिया त्यांना 7-12 उतारा मिळायला पाहिजे आणि त्यांचं थोडं चुकीचं नॉलेज होतं म्हणून ते बोलले. पण आमची मिनिस्ट्री सेपरेट व्हावी असं स्पष्ट मत आहे, तरच मच्छीमार जगेल, नाही जगणार नाही. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.